संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी नवी दिल्लीमध्ये जंतर मंतरवर जोरदार निदर्शनं करण्यात आली. विदर्भ जॉईंट ऍक्शन कमिटी आणि नवराज्य निर्माण महासंघाच्या या आंदोलनामध्ये 19 संघटना सहभागी झाल्या. विशेष म्हणजे अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा विदर्भ राज्याच्या मागणीला पाठिंबा दिलाय, तर भाजपचाही या मागणीला पाठिंबा आहे. दिल्लीच्या जंतरमंतरवर आज मराठी आवाज घुमला. मात्र हा मराठी आवाज महाराष्ट्रासाठी नव्हता, तर महाराष्ट्रातून विदर्भाला वेगळं काढून वेगळं विदर्भ राज्य निर्माण व्हावं यासाठी होता. विदर्भ जॉईंट ऍक्शन कमिटी आणि नवराज्य निर्माण महासंघाने हे आंदोलन केलं होतं. यात विदर्भ राज्याची मागणी करणाऱ्या 19 संघटना सहभागी झाल्या. माजी आमदार वामनराव चटप, उपेंद्र शेंडे, भोला बगेल, आमदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी आंदोलनात सहभाग घेतला. आम्ही पुरेशी वीज तयार करू, 43,000 वीज मेगावॅट पैकी 29,000 मेगावॅट वीज करू. आम्हाला लोडशेडिंग, आमच्या एका पाण्यामुळे पीक करपू लागलं, विजेमुळे पीक करपू लागलं, आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आम्हाला विदर्भाला वेगळं झाल्याशिवाय प्रशासकीय दृष्ट्या छोटी राज्य यशस्वी होऊ शकतात. या आंदोलनाला आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी पाठिंबा दिलाय. त्यांनी दुपारी आंदोलनाच्या ठिकाणी हजेरी लावली. हमें ये लगता है कि राज्य अगर बहुत बड़ा होता है तो उसका यूनिफॉर्म डेवलपमेंट होना मुश्किल हो जाता है, तो इसीलिए छोटे राज्य होने चाहिए देश के अंदर. और एक्सपीरियंस ये दिखाता है कि जब जब छोटे राज्यों का गठन हुआ तब तक जो बैकवर्ड एरियाज थे उनका तेजी से विकास हुआ, तो हम इसके पक्ष में है कि छोटे राज्य बनने चाहिए. विदर्भाच्या मागणीला भाजपनेही पाठिंबा दिलाय. नागपूरमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेल्या भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी हे स्पष्ट केलंय. भाजप आणि काँग्रेस हे दोन पक्ष एकत्र आले तर विदर्भ राज्याची निर्मिती सहज शक्य आहे असं त्यांनी सांगितलंय. विदर्भाच्या मागणीकरता भारतीय जनता पार्टीने भुवनेश्वरला प्रस्ताव मंजूर केलेला आहे. विदर्भाचं वेगळं राज्य निर्माण झालं पाहिजे अशी भारतीय जनता पार्टीची भूमिका, त्यामुळे या होणाऱ्या सर्व आंदोलनाला आमचं समर्थन आहे, कारण आम्ही ऑलरेडी याबद्दलची कमिटमेंट जाहीर केलेली आहे. दरम्यान संसदेच्या पावसाळी अधिवेशनात स्वतंत्र तेलंगण राज्य निर्मितीचा प्रस्ताव सरकार मांडणार आहे. त्याला पाठिंबा देण्याचं भाजपने मान्य केलंय. त्या प्रस्तावातच विदर्भ राज्याच्या मागणीचा प्रस्ताव मांडावा अशी मागणी विदर्भातल्या भाजप नेत्यांची आहे. ही मागणी राष्ट्रीय नेत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी उद्या देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, बनवारीलाल पुरोहित, नाना पटोले हे नेते दिल्लीत जाणार आहेत. एकूणच तेलंगणच्या निर्मितीला मान्यता मिळाल्यामुळे आता वेगळ्या विदर्भाच्या मागणीलाही पुन्हा बळ मिळालंय. दिल्लीहून रश्मी पुराणिक आणि नागपूरहून अखिलेश हळवेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.